नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जीके इन मराठी या आपल्या मराठी यूट्यूब चॅनल वर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओ मध्ये सुद्धा मी घेऊन आलो आहे पोलीस भरती संबंधी 30 महत्त्वाचे प्रश्न। या प्रश्नांना सुरुवात करण्यापूर्वी तुमच्यासाठी आजचा प्रश्न आहे की शेतकऱ्यांचा असूड हा ग्रंथ कोणी लिहिला आहे। पर्याय आहे शरद जोशी, महात्मा ज्योतिबा फुले, सयाजीराव गायकवाड की राजश्री शाहू महाराज। तुम्हाला जर काही या प्रश्नाचं उत्तर माहिती असेल तर खाली कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा। तर चला मग आजच्या प्रश्नांना सुरुवात करूया। प्रश्न क्रमांक 1, सध्याचा नाशिक जिल्हा मुघल कालावधी दरम्यान टिंब टिंब म्हणून ओळखले जात असे। सगळा बघू, नाशिक जिल्हा मुघल कालावधीमध्ये कोणत्या नावाने ओळखले जायचं? तर तो गुलशनाबाद, ठीक आहे, गुलशनाबाद या नावाने ओळखला जायचा। बघा प्रश्न क्रमांक 2 काय, लहान मूल म्हणजे मातीचा गोळा, आकार द्यावा तशी मूर्ती घडते, या वाक्यातील अलंकार ओळखा। लहान मूल म्हणजे मातीचा गोळा, आकार द्यावा तशी मूर्ती घडके, या वाक्यातील आपल्याला काय अलंकार ओळखायचे? तर बघा, ऑप्शन ए रूपक अलंकार, ऑप्शन ए रूपक अलंकार होईल। बघा प्रश्न क्रमांक 3 काय दिलंय, कुंथलगिरी हे दिगंबर पंथीय जैनांचे तीर्थक्षेत्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? कुंथलगिरी, कुंथलगिरी बघा, कुंथलगिरी हे दिगंबर पंथीय जैनांचे तीर्थक्षेत्र आहे, ऑप्शन सी उस्मानाबाद जिल्ह्यात, नसेल माहिती तर पटकन लिहून घ्या, उस्मानाबाद जिल्ह्यात आहे। प्रश्न क्रमांक 4 कडे वळूया, सोशल मीडियावर ज्या स्त्रियांनी समाजावर प्रभाव टाकला आहे त्यांच्या असामान्य यशाची दखल घेऊन प्रोत्साहन देण्यासाठी शासनाने टिंब टिंब सुरू केले आहे। बघा ऑप्शन नीट वाचा, शासनाने काय सुरू केले आहे प्रोत्साहन देण्यासाठी, महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी? तर बघा ऑप्शन ए वेब वंडर वुमन कॅम्पेन सुरू केलेला आहे, वेब वंडर वुमन कॅम्पेन सुरू केलेला आहे। पाचवा प्रश्न बघा काय दिलंय, विवाह घटस्फोट वारसा पोटकी आदी संबंधित तरतूद असलेले हिंदू कोड बिल संसदेत मांडूनही ते मंजूर न झाल्यामुळे मंत्रिपदाचा राजीनामा कोणी दिला होता? सांगा बघू, कोणी दिला होता मंत्रिपदाचा राजीनामा? तर बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता। का दिला होता? तर हिंदू कोड बिल संसदेत मांडूनही मंजूर न झाल्यामुळे। प्रश्न क्रमांक 6 बघा काय दिलंय, नागपूर करार कोणत्या वर्षी झालेला? सांगा बघू, नागपूर करार कोणत्या वर्षी झाला? तर बघा, नागपूर करार झाला ऑप्शन सी 1953 ला, ठीक आहे, 1953 ला। बघा सातवा प्रश्न काय दिलंय, 25 अंश सेल्सिअस तापमान म्हणजे किती अंश फॅरनहाईट तापमान? सांगा बघू, 25 अंश सेल्सिअस तापमान असेल म्हणजे किती फॅरनहाईट? सांगा बघू, बघा हा फॉर्म्युला आहे, डिग्रीचं सेल्सिअसमध्ये करायचा हा फॉर्म्युला आहे, ठीक आहे। तर 25 डिग्री सेल्सिअस गुणिले 9/5 अधिक 32 हा फॉर्म्युला आहे, तर किती उत्तर येईल? ऑप्शन ए 77 अंश फॅरनहाईट। लक्षात ठेवा, 25 अंश सेल्सिअस म्हणजे किती? 77 अंश फॅरनहाईट। हा फॉर्म्युला लिहून घ्या म्हणजे तुमच्या लक्षात राहील, ठीक आहे। चला प्रश्न क्रमांक 8 बघा काय दिले, जगातील सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्ट वयाच्या 16व्या वर्षी काबीज करणारा भारताचा पहिला गिर्यारोहक कोण? सांगा बघू, 16व्या वर्षी काबीज करणारा भारताचा गिर्यारोहक कोण आहे? तो ऑप्शन डी अर्जुन वाजपेयी, पटकन लिहून घ्या, चला माहीत नसेल कदाचित तुम्हाला, अर्जुन वाजपेयी नाव आहे त्यांचं। बघा नववा प्रश्न, सोपा प्रश्न आहे हा, हळदीमधील पिवळा रंग टिंब टिंबच्या उपस्थितीमुळे असतो। सांगा बघू, हळदीला जो पिवळा रंग येतो तो कशाच्या उपस्थितीमुळे असतो? तर ऑप्शन सी कुरकुमिन, कुरकुमिनच्या उपस्थितीमुळे असतो। प्रश्न क्रमांक 10 कडे वळूया, GRP म्हणजे काय? GRP म्हणजे काय असं विचारलंय, तर बघा GRP म्हणजे काय? ऑप्शन बी गव्हर्नमेंट रेल्वे पोलीस, ठीक आहे, गव्हर्नमेंट रेल्वे पोलीस। 11वा प्रश्न बघा काय दिलंय, भारतीय राज्यघटनेत मूलभूत कर्तव्य यांचा समावेश खालीलपैकी कोणत्या घटनादुरुस्ती नव्हे करण्यात आला? सांगा बघू, मूलभूत कर्तव्य यांचा समावेश कोणत्या घटनादुरुस्तीन्वये करण्यात आला? तर बघा ऑप्शन बी 42व्या घटनादुरुस्तीन्वये करण्यात आला। बघा 12वा प्रश्न काय, हरियाणा राज्याची निर्मिती खालीलपैकी केव्हा झाली? हरियाणा राज्याची निर्मिती, तर बघा हरियाणा राज्याची निर्मिती झाली ऑप्शन ए 1 नोव्हेंबर 1966 ला, पहिला हरियाणा आणि पंजाब हे एकच होते, ठीक आहे, हरियाणा पंजाब एकच होते, नंतर 1 नोव्हेंबर 1966 ला पंजाबमधून हरियाणा वेगळा करण्यात आला होता। बघा नेक्स्ट प्रश्न काय दिलंय,
सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषांमध्ये हिंदी भाषा कोणत्या नंबरवर आहे? सांगा बघू, हिंदी भाषा कोणत्या नंबरवर आहे? तर बघा, हिंदी भाषा आहे ऑप्शन डी, चौथ्या नंबरवर आहे सर्वात जास्त बोलल्या जाणाऱ्या भाषांमध्ये. हिंदीच्या आधी आहे चायनीज, इंग्लिश आणि स्पॅनिश. चायनीज, इंग्लिश आणि स्पॅनिश चौथ्या क्रमांकावर आहे हिंदी भाषा. बघा चौथा प्रश्न काय, वचन कोणाचे आहे ते ओळखायचे आहे तुम्हाला. बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले. वचन कोणाचे आहे ते ओळखा. बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले. तर बघा, हे संत तुकारामांचं वचन आहे, ऑप्शन बी, संत तुकाराम, ऑप्शन बी. चला 15वा महत्वाचा प्रश्न आहे बघा. 25 वर्ष पूर्ण झाल्यावर साजरा करावायचा असतो. सांगा बघू, 25 वर्ष पूर्ण झाल्यावर काय साजरा करतात? तर बघा, ऑप्शन ए, रौप्य महोत्सव साजरा केला जातो. बरोबर आहे, सुवर्ण महोत्सव साजरा केला जातो 50 वर्ष पूर्ण झाल्यावर. ठीक आहे, अमृत साजरा केला जातो 75 वर्ष पूर्ण झाल्यावर. आणि हिरक महोत्सव साजरा केला जातो 60 वर्ष पूर्ण झाल्यावर. ठीक आहे, तसंच बघा, अजूनपर्यंत तुम्ही चॅनलला आपल्या सबस्क्राईब केलेलं नसेल तर खाली असलेल्या लाल बटनवर क्लिक करून लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. सोबत बाजूला असलेल्या बेल आयकनवर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला आमच्या नवीन व्हिडिओच्या अपडेट्स सर्वप्रथम भेटून जातील. 16वा प्रश्न काय बघा, खालीलपैकी कोणता मूलभूत अधिकार नाही? समतेचा अधिकार, धर्मस्वातंत्र्याचा अधिकार, मालमत्तेचा अधिकार की जगण्याचा अधिकार? सांगा बघू, कोणता मूलभूत अधिकार नाही? तर बघा, ऑप्शन सी, मालमत्तेचा अधिकार हा मूलभूत अधिकार नाही. बघा प्रश्न क्रमांक 17 काय, भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादन साधनांचे स्वामित्व, नियंत्रण आणि व्यवस्थापन टिंबटिंबद्वारे केले जाते. सांगा बघू, कोणाद्वारे केले जाते? तर बघा, ऑप्शन डी, खाजगी व्यक्तीद्वारे केले जाते, लक्षात ठेवा. बघा 18वा प्रश्न काय दिले, भारतातील बँकिंग क्षेत्रातील नियंत्रण व संचलन करणारी सर्वोच्च बँक म्हणजे? भारताची सर्वोच्च बँक, बँकांची बँक सर्वांना माहिती असेल, RBI. ठीक आहे, ऑप्शन बी, RBI म्हणजे काय? रिझर्व बँक ऑफ इंडिया. ठीक आहे, RBI बँकांची बँक. 19वा प्रश्न काय बघा, संवाद कौमुदी या पाक्षिकातून सतीच्या अनिष्ट रूढीविरुद्ध लिखाण कोणी केले? सांगा बघू, सतीच्या अनिष्ट रूढीविरुद्ध लिखाण कोणी केले होते संवाद कौमुदी या पाक्षिकातून? तर बघा, ऑप्शन ए, राजा राम मोहन रॉय. ठीक आहे, यांनी संवाद कौमुदी या पाक्षिकातून सतीच्या अनिष्ट रूढीविरुद्ध लिखाण केले होते. बघा 20वा प्रश्न काय बघा, माता पित्याची ओळख पेटवण्यासाठी किंवा वारसा हक्क निश्चित करण्यासाठी कोणत्या तंत्राचा वापर करतात? सांगा बघू, कोणत्या तंत्राचा वापर करतात? तर बघा, ऑप्शन डी, DNA. ठीक आहे, लक्षात ठेवा, DNA म्हणजे काय? डिऑक्सी रायबलो न्यूक्लिक ॲसिड या तंत्राचा वापर करतात. बघा 21वा प्रश्न काय, सोनालिका आणि कल्याण सोना या अर्धबुटक्या जाती संकरित केलेल्या आहेत, त्या कशाच्या आहेत? सांगा बघू, कशाच्या आहेत या जाती? तर बघा, ऑप्शन बी, सोनालिका आणि कल्याण सोना या गव्हाच्या जाती आहेत, लक्षात ठेवा. बघा नेक्स्ट प्रश्न काय, अग्निशामक साधनांमध्ये कोणता वायू वापरतात? सांगा बघू, अग्निशामक साधनांमध्ये कोणता वायू वापरतात? तर बघा, ऑप्शन ए, कार्बन डायऑक्साईड वापरलं जातं. ऑप्शन ए, कार्बन डायऑक्साईड. बघा नेक्स्ट क्वेश्चन काय दिले, रायगड जिल्ह्यातील थळ येथील वायू आधारित खत प्रकल्प सार्वजनिक क्षेत्रातील कोणत्या निगमाच्या मालकीचा आहे? सांगा बघू, रायगड जिल्ह्यातील थळ येथील वायू आधारित खत प्रकल्प सार्वजनिक क्षेत्रातील कोणत्या निगमाच्या मालकीचा आहे? तर बघा, ऑप्शन सी, राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड, म्हणजे कदाचित तुम्ही RCF म्हणून ऐकलं असाल. ठीक आहे, RCF या निगमाच्या मालकीचा आहे. 24वा प्रश्न काय दिले बघा, महाराष्ट्रातील आर्थिकदृष्ट्या महत्त्वाची वने खालीलपैकी कोणती? आर्थिकदृष्ट्या महत्त्वाची वने आहेत महाराष्ट्रातील, ऑप्शन ए, पानझडी वृक्षांची वने. ऑप्शन ए ते उत्तर आहे. बघा 25वा प्रश्न काय, वसई, अर्नाळा व माहुली हे किल्ले कोणत्या जिल्ह्यात आहे? सांगा बघू. तर बघा, हे किल्ले आहेत ऑप्शन बी, पालघर जिल्ह्यात. ऑप्शन बी, पालघर जिल्ह्यात आहेत. 26वा प्रश्न काय दिला आहे बघा, जागतिकीकरण म्हणजे काय? जागतिकीकरण म्हणजे काय, व्याख्या सांगायची तुम्हाला जागतिकीकरणाची. तर बघा, जागतिकीकरण म्हणजे काय? ऑप्शन डी, देशाची अर्थव्यवस्था जागतिक अर्थव्यवस्थेशी जोडणे. लक्षात ठेवा, देशाची अर्थव्यवस्था जागतिक अर्थव्यवस्थेशी जोडणे म्हणजे जागतिकीकरण. बघा नेक्स्ट प्रश्न काय, सप्टेंबर 1932 करण्यात आलेला पुणे करार किंवा येरवडा करार कोणा दोघांमध्ये करण्यात आला? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे हा. या येरवडा करार किंवा पुणे करारावर एक प्रश्न असतोच.
तर बघा, तो हा करार करण्यात आला होता ऑप्शन बी, गांधी आणि महात्मा गांधी आणि बाबासाहेब आंबेडकर. लक्षात ठेवा, महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या दरम्यान सप्टेंबर 1935 मध्ये पुणे करार किंवा येरवडा करार झाला होता. बघा पुढचा प्रश्न काय. 1 एप्रिल हा दिवस कोणत्या राज्याचा स्थापना दिवस म्हणून साजरा करण्यात येतो? 1 एप्रिल हा दिवस, तर बघा, 1 एप्रिल हा दिवस ऑप्शन ए ओडिशा या राज्याचा स्थापना दिन म्हणून साजरा करण्यात येतो. बघा नेक्स्ट प्रश्न काय दिलाय. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमान्वये अस्पृश्यतेचे निर्मूलन केले गेले? सांगा भाऊ, कोणत्या कलमान्वये? तर बघा, कलम 17 या कलमान्वये अस्पृश्यतेचे निर्मूलन केले गेले. हा लक्षात ठेवा, कलम 17. चला शेवटचा प्रश्न आजचा काय, बघा, सोपा प्रश्न आहे, महत्त्वाचा प्रश्न आहे. इज इक्वल टू MC² हा सिद्धांत कोणी मांडला? इज इक्वल टू MC² हा सिद्धांत मांडला होता अल्बर्ट आइन्स्टाईननी. ठीक आहे, सोपा प्रश्न होता ना. इज इक्वल टू MC² हा सिद्धांत मांडला अल्बर्ट आइन्स्टाईननी. ओके, तर बघा, आज फक्त 30च प्रश्न आपण बघितले. या 30 पैकी तुम्हाला किती प्रश्नांची उत्तरे माहिती होती ते खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. हा आपला टेलिग्राम चॅनल आहे रोहित म्हात्रे अकॅडमी. अजूनपर्यंत जॉईन केला नसेल तर सगळ्यांनी आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या. ही आपली वेबसाईट आहे GKinMarathi.com. या वेबसाईटला देखील नक्की भेट द्या. मी जे जे क्लासेस यूट्यूबवर घेतो या सगळ्या क्लासेसचे प्रश्न तुम्हाला GKinMarathi या वेबसाईटवर आपल्या भेटून जातील. तर चला मग विद्यार्थी मित्रांनो, भेटूया GKinMarathi च्या पुढील व्हिडिओमध्ये. आमचा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.